आरोपीला सुप्रीम कोर्टात हजर केल्याने गेली 4 पोलिसांची नोकरी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासीन मलिकला प्रत्यक्षात कोर्टात हजर केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये दिल्ली तुरुंग विभागातील एक उप अधीक्षक, 2 सहायक अधीक्षक आणि एका हेड वॉर्डनला निलंबित करण्यात आलं आहे. तिहार तुरुंगाचे DIG या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करत आहेत. सविस्तर अहवाल समोर आल्यानंतर या चौघांविरोधात अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाने यासीन मलिकला कोर्टात प्रत्यक्षात हजर केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कोर्टाने आम्ही कोणताही आदेश दिलेला नसताना यासीनला प्रत्यक्षात कोर्टात का आणण्यात आलं असाही प्रश्न विचारला आहे. केंद्र सरकारनेही सुप्रीम कोर्टामध्ये यासीनला प्रत्यक्षात हजर केल्याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. तिहार तुरुंगामधील अधिकाऱ्यांनी मोठ्या सुरक्षेअंतर्गत मलिकला सुप्रीम कोर्टासमोर हजर केलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये जम्मू कोर्टाने दिलेल्या आदेशाविरोधात CBI याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. त्यावेळेस न्यायमूर्ती दत्ता या प्रकरणाची सुनावणी करणार नाही असं खंडपीठाने स्पष्ट केलं. यावेळेस कोर्टात यासीन मलिक उपस्थित होता. सुनावणी दरम्यान महाधिवक्ते तुषार मेहता यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीमध्ये यासीन मलिकला प्रत्यक्षात कोर्टात हजर करावं असे कोणतेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले नव्हते असं स्पष्ट केलं. या प्रकरणामध्ये सुरक्षा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. यासीन मलिक हा फार संवेदनशील प्रकरणातील आरोपी आहे. त्याला तुरुंगातून बाहेर काढता येणार नाही असंही कोर्टाला सांगण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया. गुजारिश करान पुलिसस अमि करू स तहकीकात. आज आव यालस मज अकिस गरीब तबक अख लकुट मासूम बच मारन सुत आव बेदर्दी सान कतल करन अमि चिस इंसाफ मंगान वची सी गुजारिश करा मतलब वारिया मॉडल गई वनिस तामत कह ती कारवारी गई न तीस यम से ब्याख नजात लगे है यम से ब्याख